पुण्यातील एकता नगरमध्ये आता वीज गायब झालेली आहे. पावसामुळे संपूर्ण भागातील बत्ती गुलाय. पुण्यातील एक भाग आता अंधारात आहे. एकता नगरमध्ये वीज जी आहे ती पूर्णपणे गायब झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसाचा एकता नगरला फटका बसलेला आहे आणि आता संपूर्ण भागात वीज गायब झालेली आहे. बत्ती गुल झाल्यामुळे हा सगळा भाग अंधारात आहे. अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून थेट जोडले गेलेले आहेत. अक्षय, आपण बघतोय की आता इकडचा वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं कळत आहे. काय वीज नियामक मंडळानं काही सांगितलेलं आहे का? MSEB काही सांगितलेलं आहे का? स्थानिकांचं काय म्हणणं आहे? पावणे 7 वाजता संततधार पाऊस सध्या सुरू आहे एकता नगर भागात आणि पाण्याचा विसर्ग जो खडकवासला धरणातून सोडला गेला होता, परिणामी आपण सध्या बघितलं तर पूर्ण पाय जो आहे तो या पाण्यात गेलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला याच भागात वीज पुरवठा जो आहे तो गेल्या अर्धा तासापासून आता खंडित करण्यात आलेला आहे. MSEB असेल, MSEDCL असेल, त्यांच्याकडनं जाणून बुजून खरं तर हा सगळा भाग जो आहे, या ठिकाणी सगळे रहिवासी राहतात, कुठल्याही प्रकारची कोणाला दुखापत होऊ नये, इजा होऊ नये याच्यासाठी MSEBकडनं लाईट जी आहे ती काही काळासाठी बंद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मात्र नागरिकांना काही वेळ मोबाईल चार्जिंग जे आहेत किंवा टॉर्च लाईटिंग जे आहे ते करता येत नसल्यामुळे नागरिक देखील आता काहीशा गोंधळाच्या स्थितीत आहेत. मात्र NDRF असेल, पोलीस असेल, हे सगळे स्थानिक प्रशासनाचं जे कार्य जे आहे ते या ठिकाणी तैनात केलेलं असलं तरीसुद्धा आपण जसंजसं एकता नगरच्या आणखी सखोल भागात जर गेलो तर जवळपास पाणी जे आहे ते कमरेपासूनच्या वरच्या लेवलपर्यंत जायला पाहायला मिळतं आहे. संध्याकाळचे 7:15 असले तरी काहीसा उजेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र जर लाईट जी आहे ती काही वेळानी आली नाही तर आणखी काही गोंधळ या ठिकाणी उडण्याची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. बिलकुल अक्षय, इकडचे जे लोक होते त्या सगळ्या लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे का? रहिवाशांनी लाईट गेल्यानंतर काही प्रतिक्रिया दिली आहे का? निश्चितपणे काही रहिवासी या ठिकाणी आहेत. किती वेळापासून लाईट गेलेली आहे तुमची? रात्री 2 वाजल्यापासून लाईट गेलेली आहे आणि म्हणजे लाईट पण गेलेली, पाणी पण बंद आहे. जे आतमध्ये जे अडकले त्यांना सकाळी 6 वाजल्यापासून सांगितलेलं आहे की तुम्ही बाहेर पडा, की तुम्ही तुमचं बाहेर पडा, म्हणजे तुम्हाला जे मोबाईल चार्जिंग नाही होणार, काय नाही होणार, तुम्हाला जे अवस्था लागणार आहे ती तुम्हाला भेटणार नाहीये. पण त्यामुळे लोक काय काय बाहेर पडत नाही, जे फर्स्ट फ्लोअरवाले ते बाहेर पडतात, बाकी जे आहेत ते वरतीच राहतात. अत्यंत महत्वाचा मुद्दा स्थानिकांकडनं आपल्याला सांगण्यात येतोय स्नेहिल की पहिल्या मजल्यावरचे जे नागरिक आहेत ते बाहेर पडत आहेत, मात्र त्याच्या वरचे जे नागरिक आहेत ते अजूनही घरामध्येच आहेत आणि काही लोक टेरेसमध्ये आहेत. गेल्या अनेक वेळापासून आता लाईट पुरवठा जो आहे तो देखील खंडित करण्यात आलेला आहे. बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट्स घेणार आहोत.